जेव्हा काही गाडीले एम्पियर जेन, या गाडीची इलेक्ट्रिक गाडी आहे, या गाडीची मोटर जाम आहे, सॉरी टायर जाम आहे, हे बघा पूर्ण जाम आहे, काहीच नाही, पूर्ण आपण रॉड पण काढला आहे तरी फिरत नाही बघा। आता बघू आता खोलायचं आहे, एक नट आहे इथे, एक आहे, आता एक खोलू तुम्हाला दाखवतो। एम्पियर जेन इलेक्ट्रिक बाईक आहे, या गाडीमध्ये काय प्रॉब्लेम आहे टायरमध्ये, ओके हे बघा ह्या गाडीचा टायर खुलला आहे। आता माझा अंदाज आहे की ब्रेकचं शू जाम झाला असणार, आता काढतो आहे बाहेर एक एक गोष्ट। ब्रेक शू जाम नाही आहे, ब्रेक शू ओके, म्हणजे मोटरचा प्रॉब्लेम झाला आहे, आपल्याला मोटर खोलायला लागणार आहे गाडीची। ब्रेक शू ओके तरीही मोटर फिरत नाही आहे, आपल्याला मोटर खोलून बघायला लागेल काय झालं इथे आतमध्ये। एकतर बेअरिंग तुटून अडकली असणार, तर दुसरा काहीतरी इश्यू असेल, चेक करावं लागेल आपल्याला। गाईज आता दादाने खोलून बघितलं लाईनर, ते काय हे नाही आहे का, त्याचं मोटर आपण खोलतो आहे, सिटिंग तिथं जे बारीक सेटिंग दिली आहे ती बघा, ही गाडी आहे। आता मोटर आता बाहेर काढून सगळं चेक करत आपण काय याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे, जाम आहे अजून पण, ओके तुम्हाला दाखवतो मी। हे बघा मोटर पूर्ण बाहेर काढली आहे, फिरत पण हाताने पण नाही फिरत आहे, तर बघू याच्यामध्ये काय केलं आहे, ओके। सगळे बोल्ट खोलले आहेत आपण, बघा चार चिन्ह चार नंबर एलिंक आहे, दादा आता काढतो आहे कसं काढतो मोटर बघा, झालं आता पूर्ण असेंबल हे बघा, डायरेक्ट एक वायर निघाली पूर्ण, मोटर निघाली बघा, बघून घ्या गाईज, बेरिंग अटकली वाटतं, दादा इकडचे पण खोलतोय बोल्ट पूर्ण, बघू आता कोण तुम्हाला दाखवतोय मी काय कसं काय, ओके 2 मिनिटं तुम्हाला वापस दाखवतो मी। मोटर खोलून झाली आहे, त्याच्यामध्ये हे आहे ना पूर्ण रस्ट लागला आहे, पूर्ण रस्ट लागल्यामुळे त्या मॅग्नेटला मोटर जाम चुकत होती, मॅग्नेट पण मधून तुटली आहे, मॅग्नेट पण एकदम रस्टी झाले, आणि कपड्यावरून जे मॅग्नेट आहे ना बघा, तुम्ही जर तुम्ही बघितलं पूर्ण तुटलं आहे मॅग्नेट। आता बघू आपण जे तुटल्याचे तुकडे वगैरे बाहेर काढू, क्लीन करू, बेअरिंगमधून लावून टाकू। गाडी कसं पूर्ण मॅग्नेट आहे, मॅग्नेट पूर्ण क्लीन करून झालं आहे आता गाडीचं, मग अशी एकदम पूर्ण रस्ट लागली होती, आता मी तो घास पूर्ण सगळं रस्ट काढला आहे, वायंडिंग आहे वायंडिंगवरती रस्ट टाकली होती जाम, पूर्ण क्लीन करून घेतले, आता आपल्याला लावायचं सगळं फिट करून मी पूर्ण बघतो, कारण रस्ट टाकल्यामुळे ते जाम झालं होतं पूर्ण। आता याच्यामध्ये बेअरिंग, ती बेअरिंग बदलायची आहे, बदलून झाली की मग गाडी फिट करून काय मारून बघू गाडीचं आपण पूर्ण दाखवलं तुम्हाला काम, तरी पण थोडं इथं एक्सेल थोडं बेंड आहे बघा, एक्सेल थोडं बेंड आहे, आता इथं एक्सेलचं काम करायचं आहे, वाइंडिंग घासत वाइंडिंग एका साईडला घासते लेफ्ट साईडला, आता बऱ्यापैकी काम बाकी याच्यात, आपण सगळं काय टाकून बघितलं तरी नाही झालं आहे, आता एकदा वापस चेक करू काय ना काय, ओके गाईज मग तुम्हाला मी दाखवतो याचा प्रॉब्लेम काय नक्की होता। हां चला गाईज बघा गाईज, या गाडीचं तुम्हाला मी बोललेलो ही जी बेंड होती हे बघा गाईज, या गाडीचं झालं आहे हे बघा, आवाज पण पहिले येत होता आता येत नाही आवाज, त्याची आउट होती ती व्हील दाखवलं तुम्हाला मी बाकी व्हिडिओमध्ये, पूर्ण गाडी ओके झाली, पूर्ण गाडी ओके हे बघा, रीडिंग बिडिंग पण एकदम पद्धतशीर दाखवते, रीडिंग बिडिंग पण पूर्ण गाडी ओके झाली आहे। आता पूर्ण माझा ब्लॉग बघा, मग तुम्हाला याच्यामध्ये समजेल आम्ही काय केलं आहे, लेथवर्कवर त्याचं व्हील अलाइनमेंट करून घेतलं आम्ही, ओके
चला गाइस बाय.